नमस्कार, मी वासुदेव जोशी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाइन्स। पोलिसांनी भर दिवसा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून वाळूचा टिपर पकडला। निंबोणी येथील कामू पाटील खून प्रकरणाचा गुन्हा दाखल न झाल्याने मुंबई येथे जनहित संघटना पुन्हा आंदोलन छेडणार। मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, 2,04,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त, 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। उजनीच्या जलसाठ्यात 11 टीएमसी ने वाढ, प्लस कडे वाटचाल, गत वर्षीच्या तुलनेने 45 टीएमसी कमी पाणी साठा। सांगोल्यात भर पावसात छावणी चालकांचे बेमुदत आंदोलन सुरू। आणि सर्पदंशाने कुर्नूल येथे म्हैस मृत्युमुखी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मंगळा तालुक्यातील पाटकळ खुपसंगी मार्गावर बेकायदा वाळू वाहतूक करणारा टिपर पोलिसांनी अक्षरशः भर दिवसा फिल्मी स्टाईलने पाटलाग करत 15,16,000 मुद्देमाल जप्त करून अज्ञात वाहन चालक व मालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची हकीकत अशी की प्रशिक्षणार्थी महिला पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी सांगोल्याहून आंधळगावच्या दिशेने एक टिपर दिनांक 27 रोजी सकाळी 8 येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने आंधळगाव येथील ब्रिजवर सापळा लावला। दरम्यान पोलिसांना पाहता टिपर क्रमांक MH13AX1713 चालकाने आपल्या ताब्यातील टिपर ब्रिजच्या खालून पाटकळगावच्या दिशेने भरधाव वेगात बेदरकारपणे व हैगेने व अविचारे लोकांच्या जीवितास धोका होईल असे चालवत पाटकळ खुपसिंगी गावच्या दिशेने जात असताना पोलिसांनी अक्षरशः फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अखेर मुरारवाडी लेंडवे चिंचाळे या कच्च्या रस्त्यावर वाहनाच्या पुढे जाऊन वाहन थांबवले। दरम्यान हा फिल्मी स्टाईलने सुरू असलेला पाठलाग नागरिक पाहून अचंबित झाले। काही वेळ हा काय नेमका प्रकार चालला आहे हे नागरिकांच्या लक्षात आले नाही। पोलिसांनी वाहन पकडल्यानंतर घटनेमागचे खरे कारण समजून आले। चालकाने मोकळ्या जागेचा फायदा घेत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार होण्यात यशस्वी झाला। मंगळा तालुक्यातील निंबोणी येथील शेतकरी कामू पाटील यांचा एका महिलेशी झालेल्या अनैतिक संबंधातून खून करून प्रेत मकेच्या पिकात फेकून देण्याचा प्रकार 6 महिन्यापूर्वी घडला होता। दरम्यान या बाबत घटनेबाबत विविध आंदोलने करूनही पोलीस प्रशासन गुन्हा दाखल न करता आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याने लोकशाहीच्या मार्गाने मुंबई येथील आझाद मैदान येथे 1 ऑगस्ट पासून न्याय मिळेपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैया देशमुख यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांना दिला आहे। निंबोणी येथील शेतकरी काबू शामराव पाटील यांच्या महिलेचा अनैतिक संबंधातून दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी खून करून ते प्रेत मकेच्या पिकात टाकण्यात आले होते। तदनंतर कुत्र्याने हात व पाय तोडून गावातील रस्त्यावर आणून टाकल्यानंतर हा प्रकार उघड झाला। घटनेपूर्वी पोलिसात कामू पाटील बेपत्ता असल्याचे दाखल होते। मृतदेह सापडल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून प्रेताचे शवविच्छेदन केले होते। या घटनेला 6 महिने उलटूनही पोलीस अधिकारी खुनाचा व गुन्हा दाखल करण्यास अद्याप तयार नसून खून झाल्याचा पुरावा नातेवाईकांना मागत असल्याच्या कुटुंबाचा आरोप आहे। पाटील कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन छेडले। या दरम्यान पोलीस प्रशासनाने गुन्ह्याचा तपास करून संबंधितावर गुन्हा दाखल केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले होते। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊनही त्याचा छडा लागत नसल्यामुळे न्यायासाठी पुन्हा मागील आठवड्यात मरवडे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दरम्यान आंदोलन करूनही आंदोलकांच्या पदे निराशाच पडत असल्याने पुन्हा न्याय मिळेपर्यंत आझाद मैदानावर दिनांक 1 ऑगस्ट पासून आंदोलन करण्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेच्या अध्यक्षाने पोलीस प्रशासनास दिला आहे। मंगळा तालुक्यातील खडती येथे शेतातील एका पत्राशेडच्या आडोशाला 52 पत्त्याच्या पानावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 2,04,570 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। किशन राठोड वय 52, श्रीमंत कांबळे वय 60, रामलिंग जाधव वय 37, शंकर मर्यायवाले वय 60
सर्वजण राहणार खडकी तालुका मंगळवेढा, विश्वास कांबळे वय 57 राहणार नंदेश्वर तालुका मंगळवेढा या 5 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेची हकीकत अशी की खडकी परिसरात पोलीस गस्त घालत असताना श्रीमंत कांबळे यांच्या शेतातील पत्राशेडच्या आडोशाला वरील आरोपी गोलाकार बसून 52 पत्त्याच्या पानावर पैशाची पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी नयोमी साटम यांना मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने दिनांक 26 रोजी दुपारी 1:30 दरम्यान छापा टाकला असता त्यामध्ये 2,670 रुपये रोख, बॉलपेन, 52 पाणी पत्त्याचा डाव, 70,000 रुपये किमतीची शाईन गाडी, 45,000 रुपये किमतीचा बजाज कंपनीची गाडी, 35,000 रुपये किमतीची प्लॅटिना गाडी, 30,000 रुपये किमतीची हिरो होंडा गाडी, 30,000 रुपये किमतीची हिरो होंडा गाडी अशा 5 मोटरसायकली, तसेच 30,000 रुपये किमतीचे विविध कंपनीचे 4 मोबाईल असा एकूण 2,04,570 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। याची फिर्याद पोलीस शिपाई अजयसिंह शिंदे यांनी दिल्यावर वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उजनी धरणाच्या पांडोर क्षेत्रात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे। सध्या उजनी जलसाठ्यात धरणात एकूण पाणी साठा 56.71 TMC आहे, तर टक्केवारी वजा 12.98% आहे। यंदाच्या हंगामात उजनी जलसाठ्यात 11 TMC ने वाढ झाली आहे। 1 जुलै रोजी उपयुक्त जलसाठा वजा 18 TMC इतका होता, यामध्ये वाढ होऊन आज अखेरीस वजा 6.95 TMC झाला आहे। उजनीची वाटचाल संत गतीने प्लस कडे होताना दिसत आहे। गत वर्षी याच तारखेला उपयुक्त पाणी साठा प्लस 38 TMC इतका होता, टक्केवारी 71% इतकी होती। गतवर्षीच्या तुलनेत यंदा उपयुक्त जलसाठा 46 TMC ने कमी आहे। उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील धरणामधून विसर्ग कमी झाला असल्याने उजनी धरणात येणारा पाण्याचा प्रवाह सुद्धा कमी झाला आहे। धरणात आता दौंड येथून 16,620 क्युसेसची आवक होत असून अशी स्थिती राहिल्यास आगामी 2 दिवसात उजनी धरणात प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे। उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। पावसाचा जोर वाढल्यास या धरणामधून विसर्ग वाढू शकतो, परिणामी दौंड आवकमध्ये सुद्धा वाढ धरण साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे। सांगोला तालुक्यातील दुष्काळात पशुधन वाचवण्यासाठी छावणी चालकांनी कर्ज काढून चारा छावण्या चालवल्या, मात्र 4 वर्षानंतरही छावणी चालकांची थकीत बिले देण्यासाठी राज्य सरकार टाळाटाळ करत आहे। यावर सांगोला आणि मंगळा तालुक्यातील छावणी चालकांनी सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। भर पावसात छावणी चालकांच्या जनावरांसह आंदोलन सुरू असल्याने या आंदोलनाची दखल राज्य सरकार कधी घेणार असा प्रश्न उपस्थितांमध्ये केला जात आहे। आंदोलनस्थळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते डॉक्टर अनिकेत देशमुख, शिवसेनेचे लक्ष्मण हाके यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे। सांगोला आणि मंगळा तालुक्यातील 2018-19 मधील चारा छावण्यांच्या प्रलंबित बिलासाठी छावणी चालकांनी सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। दुष्काळात पशुधन वाचवण्यासाठी शासनाच्या नियमानुसार सांगोला आणि मंगळा तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या। आठवड्यातून 1 वेळा छावणी समितीच्या सदस्यांच्या सहीने तहसील कार्यालयात जनावरांच्या संख्येचा अहवाल देण्यात येत होता। तसेच पुरवठा विभागाचे अधिकारी आठवड्यातून चारा छावणीची तपासणी करत होते। छावणी चालकांची अर्ज काढून छावण्या चालवून पशुधन जगविले, मात्र छावणी चालकांची प्रलंबित बिले देण्यास सरकारने टाळाटाळ केली आहे। छावणी चालकांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, राज्याचे सचिव, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची भेट घेऊन छावणीच्या बिलांची मागणी केली, मात्र याची दखल घेतली नसल्याने अखेर छावणी चालकांनी सांगोला तहसील कार्यालयासमोर जनावरांसह बेमुदत धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबला। अकोलकोट तालुक्यातील कुरनूर येथे सर्पदंशाने म्हैस मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी घडली आहे। गेल्या 4-5 दिवसापासून या परिसरात संततधार पाऊस सुरू आहे। धरण परिसर असल्यामुळे सर्वत्र दलदल निर्माण झालेले आहे। अशा स्थितीमध्ये कुरनूर येथील शेतकरी भीमराम मोरे उर्फ पिंटू मोरे यांच्या शेतामध्ये चाऱ्यासाठी म्हणून म्हैस बांधण्यात आलेली होती, या म्हशीला सर्पदंश झाल्याने ते जागेवर मृत्युमुखी पडले आहे। पंढरपुरी गवळार म्हैस असून तिची किंमत 85,000 आसपास होती, परंतु दुपारच्या सुमारास सर्पदंशाने मरण पावली। या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी SS कराळे, वैद्यकीय सहाय्यक मनोज वडगावे, रफिक तांबोळी, भीमाशंकर कलकुट्टे, लहू चव्हाण, प्रसाद मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला।
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह। नमस्कार।